अहमदनगर जिल्हा श्रीरामपूरमध्ये ही जी घडलेली घटना आहे अध्यक्ष महोदय धर्म परिवर्तनाच्या नावाने एका अल्पवयीन मुलीला फसवलं जातं म्हणून अध्यक्ष महोदय हा जो काय अहमदनगर श्रीरामपूरचा जो विषय आहे एक तर आमची मागणी आहे त्या संबंधित जो सानप नावाचा ऑफिसर आहे जो आज पण त्या आरोपी बरोबर आणि आरोपी बरोबर त्याचे लागेबंदे जे, लागे जे दिसत आहेत तर ह्याला जे आपण त्याच्यावर कारवाई केलेली आहे त्याला सस्पेंड केलं आहे मी मंत्री महोदयांना विनंती उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती करेन की ह्याला एकंदरीत आपण सस्पेंड केला पाहिजे बडतर्फ केला पाहिजे जी पीडित आहे तिला अल्पवयीन असताना तीन वर्ष तिच्यावर सातत्याने हा जो आरोपी आहे इम्रान युसुफ कुरेशी यांनी तिच्यावर अत्याचार केलेला आहे आणि या संदर्भात वारंवार तक्रार होऊ नये तिथले जे पोलीस अधिकारी आहेत सानप त्यांनी त्याच्यावर कुठली कारवाई केली नाही या संदर्भात सानप यांना निलंबित करण्यात आलेलं आहे आपण म्हणालात तसं लगेच कोणाला बडतर्फ करता येत नाही आपल्याला त्याची प्रोसेस असते परंतु यांनी केलेल्या जो काही के गुन्हा आहे किंवा यांनी यांची जी वागणूक आहे त्या वागणुकीत जी काही सगळ्यात कडक शिक्षा होऊ शकते ती शिक्षा यांना केली जाईल त्याच सोबत या आरोपी सोबत त्यांचे काही संबंध आहेत का ही तपासले जाते आणि जर संबंध निघाले तर त्यांच्यावरही गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचल्याच्या संदर्भात कारवाई केली जाईल आरोपीवर मोठ्या प्रमाणात गुन्हे आहे त्याच्यामुळे त्यांचे हे सगळे गुन्हे तपासून बघायची जसं विरोधी पक्षनेत्यांनी सांगितलं जे स्पेशल कायदे आहेत त्या विशेष कायद्याच्या अंतर्गतही त्यांच्यावर कारवाई करता येईल का या संदर्भात तपासलं जाईल त्याच्या सूचना देखील या ठिकाणी मी देईन आणि धर्मांतरणाच्या संदर्भातल्या कायद्याच्या संदर्भात आपण जे सांगितलं असा कायदा ऑलरेडी आपल्याकडे अस्तित्वात आहे कायद्यामधल्या तरतुदी या संदर्भात आहे जबरदस्ती कोणी कोणाचं धर्मांतरण करू शकत नाही अमिष देऊनही धर्मांतरण करू शकत नाही या संदर्भातल्या तरतुदी आहेत तथापि या तरतुदीमध्ये काही कमतरता असेल तर जरूर त्याचा अभ्यास करून त्या तरतुदी अधिक टोकदार कशा करता येतील याचा प्रयत्न केला जाईल कुठेही अमिष देऊन कोणी कुठल्या पद्धतीचा अवलंब करावा कुठला फेट ठेवावा याचं स्वातंत्र्य सगळ्यांना आहे पण अमिष देऊन किंवा कुठल्या प्रकारे जोर जबरदस्ती करून किंवा कुठल्या प्रकारे इन्फ्लुएन्स करून कोणाचंही धर्मांतरण करता येत नाही त्यामुळे अशा प्रकारचं जर कुठे होत असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि त्याकरता आवश्यक असेल तर अधिक कडक कायदे देखील तयार केले जातील अध्यक्ष मोदय अनुच्छेद तीनशे अकराच्या अंतर्गत आपल्याला थेट बडतर्फ करण्याचा देखील अधिकार आहे त्याचा या ठिकाणी वापर होऊ शकतो का ही केस त्या अंतर्गत फिट आहे का हे बघितलं जाईल आणि ती जर फिट असेल तर नक्की त्या संदर्भात बडतर्फीची कारवाई देखील केली जाईल अन्यथा विभागाला सूचना दिल्या जातील की कुठल्याही परिस्थितीत यांची विभागीय चौकशी ही तीन महिन्याच्या आत पूर्ण करून त्यांच्यावर दोषारोपण झालं पाहिजे